वेश्या वारांगणा देह विक्री करून पैसे कमवणारी महिला वाईट दृष्टिकोनातून पाहिल्या जाणाऱ्या या महिला वर्गासंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं काल एक मोठा दिलासा देणारा निर्णय दिला, दिला। आणि कायदा सुव्यवस्था राखणाऱ्या पोलिसांनाही काही निर्देश दिलेत ते निर्देश कोणते हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी कोमल जाधव सकाळ डिजिटलमध्ये आपलं स्वागत वेश्या व्यवसाय हा देखील एक कामच असल्याचं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलं कायद्याच्या चौकटीतून पाहायचं झाल्यास वेश्यांनाही सन्माना सन्मानानं आणि सन्मानतेनं वागण्याचा अधिकार आहे त्यामुळे प्रौढ आणि संमतीसह वेश्या व्यवसाय करणाऱ्या सेक्स वर्कर्सच्या कामात पोलिसांनी हस्तक्षेप करू नये किंवा फौजदारी कारवाई करू नये असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिलेत संविधानाच्या एकशे बेचाळीस कलमांतर्गत जस्टिस एल नागेश्वरा राव यांच्या त्रिसदस्यीय खंडपीठानं काल हे महत्वाचं निरीक्षण नोंदवलंय सर्वोच्च न्यायालयानं निकाल देतेवेळी काय म्हंटलंय या देशातील प्रत्येक व्यक्तीला घटनेच्या कलम एकवीस नुसार सन्मानानं जीवन जगण्याचा अधिकार आहे लैंगिक कामगारांना कायद्याने समान संरक्षण मिळण्याचा अधिकार आहे वय आणि संमती या आधारावरच फौजदारी कायदा लागू झाला पाहिजे जेव्हा हे स्पष्ट होतं की सेक्स वर्कर प्रौढ आहे आणि ती तिच्या संमतीने त्यात भाग घेते त्यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करणं किंवा कोणतीही गुन्हेगारी विषयक कारवाई करणं टाळलं पाहिजे जेव्हा जेव्हा कोणत्याही वेश्यालयावर छापा टाकला जातो तेव्हा लैंगिक कर्मचाऱ्यांना म्हणजेच सेक्स वर्करना अटक किंवा दंड आकारला जाऊ नये किंवा त्यांचा छळ केला जाऊ नये कारण स्वैच्छिक लैंगिक कार्य हे बेकायदेशीर नाही आणि केवळ वेश्यालय चालवणं हे बेकायदेशीर आहे असंही सर्वोच्च न्यायालयानं काल नमूद केलंय महिला देह व्यापारात असल्याच्या कारणावरून तिच्या मुलाला आईपासून वेगळं केलं जाऊ नये असं कोर्टानं काल स्पष्ट केलं जर एखादा अल्पवयीन कुंटणखान्यात किंवा सेक्स वर्करसोबत राहत असल्याचं दिसून आलं तर असं समजू नये की त्या मुलाची तस्करी झाली आहे जर सेक्स वर्करने दावा केला की तो मुलगा किंवा ती मुलगी त्याचीच आहे तेव्हा तो दावा योग्य आहे की नाही याची तपासणी जरूर करावी पण तसं आढळून आल्यास अल्पवयीन मुलाला आईपासून जबरदस्तीनं वेगळं केलं जाऊ नये असे आदेश काल सर्वोच्च न्यायालयानं दिलेत तक्रार करणाऱ्या सेक्स भेदभाव करू नये विशेषतः जर त्यांच्या विरुद्धचा गुन्हा हा लैंगिक स्वरूपाचा असेल तर त्यांच्याशी कुठल्याही प्रकारे भेदभाव करू नये असे आदेशही काल सर्वोच्च न्यायालयाने पोलिसांना दिलेत लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या सेक्स वर्करना तात्काळ वैद्यकीय आणि कायदेशीर काळजीसह सर्व सुविधा पुरवल्या गेल्या पाहिजेत हे सुद्धा काल न्यायालयानं म्हटलंय पोलिसांचा सेक्स वर्कर बद्दलचा दृष्टिकोन अनेकदा वाईट क्रूर आणि हिंसक दिसून येतो असंही न्यायालयानं निदर्शनात आल्याचं स्पष्ट केलंय कालच्या सुनावणी वेळी न्यायालयानं प्रसार माध्यमांनाही काही सूचना दिल्यात जसे की अटक छापेमारी किंवा बचाव कार्यादरम्यान पीडित किंवा आरोपी म्हणून सेक्स वर्करची ओळख उघड करू नये आणि अशा ओळखी उघड होऊ शकतील असे कोणतेही फोटो प्रकाशित किंवा प्रसारित करू नयेत असंही कोर्टानं काल म्हटलंय सर्वोच्च न्यायालयात सेक्स वर्करच्या पुनर्वसनासंबंधित स्थापित केलेल्या समितीच्या शिफारशीवर सुनावणी करताना हे निर्देश देण्यात आले कोविड नाईन्टीन महामारीच्या काळात सेक्स वर्कर्सना आलेल्या समस्यांबाबत दाखल केलेल्या याचिकेवर काल सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली यावेळी न्यायालयानं पोलीस आणि प्रसारमाध्यमांना सूचना दिल्या आहेत सहेली संस्थेच्या डायरेक्टर तेजस्वी सेवेकरींशी आम्ही याविषयी बोललो असता त्यांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे सहेली संस्था ही वारांगणांच्या प्रश्नांवर काम करणारी संस्था आहे जेव्हा पोलिसांचे छापे पडतात तेव्हा वारांगणांना शिवीगाळ आणि अपमानास्पद वागणूक दिली जाते सुप्रीम कोर्टाने पोलिसांना दिलेले आदेश महत्त्वाचे असून या निर्णयामुळे दिलासा मिळेल अशी आशा आहे बऱ्याचदा वारांगणांना त्यांच्या इच्छेविरुद्ध संरक्षण गृहात ठेवलं जातं मात्र आता त्यांना जिथे राहायचंय तिथे त्यांना राहता येईल आणि त्यांना जिथे राहायचं नाही अशा वारांगणांचाही प्रश्न सुटेल असंही तेजस्वी सेवेकरी म्हणाल्यात याविषयी आपल्याला काय वाटतं ते कमेंट्सच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा माहितीपर वाटला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनही सकाळचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते नक्की सबस्क्राईब करा आणि बातम्यांचे विविध पैलू जाणून घेण्यासाठी पाहत राहा सकाळ डिजिटल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका